22 एप्रिल 2023 रोजी अक्षय तृतीयेच्या दिवशी घटाची मांडणी व दुसऱ्या दिवशी 23 एप्रिल 2023 रोजी पहाटे वर्षभराची भाग्यतेची घोषणा होणार. राज्यातील शेतकरी ज्या पारंपरिक पद्धतीवर विश्वास ठेवतात ती जिल्ह्यातील भेंडवळ येथील प्रसिद्ध घटमांडणी येत्या शनिवारी म्हणजेच 22 एप्रिल 2023 रोजी अक्षय तृतीयेच्या दिवशी संध्याकाळी भेंडवळ गावात होणार आहे व दुसऱ्या दिवशी पहाटे वर्षभराची भाकितेची घोषणा करतात. एका शेतात खड्डा, खड्ड्यात मातीचा घट, घटात पाणी आणि त्यावर कुरड्या, त्याच्या बाजूला पान, सुपारी आणि विविध 18 प्रकारची धान्ये अशा या घट मांडणीतून वर्षभराचा हंगाम, पीक, पाऊस, अर्थव्यवस्था, संरक्षण व्यवस्था आणि राजकीय घडामोडींचा अंदाज वर्तवला जातो. तपस्वी चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज हे निसर्गातील घडामोडींचे निरीक्षण करून अंदाज जाहीर करत असतात. पर्जन्यमान, पिकाची स्थिती, शेतीमालाचे दर, देशातील राजकीय आणि आर्थिक स्थितीबाबत भेंडवळमध्ये दरवर्षी भविष्यवाणी करण्यात येते. गेल्या 350 वर्षापासून या घटमांडणीच्या आधारावर वर्षभराचे राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि हवामानाचे भविष्य वर्तवले जाते. या बाबीला काहीही वैज्ञानिक आधार नसला तरी बहुतांश भविष्यवाणी खरीही होत नसली तरी राज्यातील काही भागातील शेतकरी या पद्धतीवर विश्वास ठेवून आहेत. शेती आणि पावसाविषयक निसर्गाचा सूक्ष्म अभ्यास गुढीपाडवा ते अक्षय तृतीया काळात करून वर्षभराची भाकिते या घट मांडणीत करण्यात येतात. 350 वर्षापूर्वी महान तपस्वी चंद्रभान महाराज वाघ यांनी ही घट मांडणी सुरू केली होती. आता त्यांचे वंशजही परंपरा कायम ठेवून आहेत. ए बी न्यूज मराठीसाठी मोहम्मद फारूक, खामगाव.